एकत्र करून त्याचं बांधकाम करतात, जे 400-500 वर्षही टिकतं आणि आजकालचं सिमेंट आहे पहिल्या पावसातच धुवून जातं. इथे एको पॉइंट आहे, मी बोलतोय त्याचा आवाज येतोय बघ बॅक, हा प्रतिध्वनी येतोय, एको पॉइंट सारखा आहे, बोललं परत आपल्याला ऐकायला येतं. हे सगळं चुन्याच चुन्यामधलं बांधकाम आहे आणि सगळेच गड किल्ले महाराजांचे किल्ले, जुने जुने किल्ले जेवढे सगळे चुन्याचं बांधकाम, जे 500-1000 वर्ष टिकतं. आणि प्रश्न असा पडतो एवढ्या उंचावर एवढे मोठाले दगड आणि एवढं सगळं सामान जे आहे बांधकामाचं ते कसं नेलं असेल आणि कसं त्या काळी बांधकाम केलं असेल. सगळं माणूस आणि प्राण्यांच्या उंट आणि हत्तींच्या सहाय्याने सगळं हे चालायचं. आज आपल्याकडे अजस्त्र अशा किल्ल्याच्या आतली बाजू वाहनं आहेत, टेक्नॉलॉजी आपण वापरतो आणि त्यामुळे सहज शक्य होतं खोल समुद्रातही बांधकाम करणं. पण त्याकडे अशा काही सुविधा नसताना त्या काळी हे जे बांधकाम केलं आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. गणावासाठी कल्पनाही करू शकत म्हणून आणि आपण एवढं किल्ला होऊ शकत. अप्रतिम नजारा. जिकडे पाहू तिकडे सगळीकडे समुद्र, किल्ल्याच्या तीन बाजूला समुद्र. बसायचं नाही तिकडे, पुढे जायचं आहे आपल्याला. खरा तू शूट करायला पाहिजेस रेडिओ. हा कोरली गावचा समुद्र किनारा, खाली बाजूला मच्छी वाळत घालण्यासाठी केलेलं त्यांचं जागा, तिथे मच्छीमार महिला मच्छी वाळत घालत होते मग अशी आम्ही आलो तेव्हाही. आणि हे जे दिसतात ह्या सगळ्या नांगरून ठेवलेल्या त्यांच्या बोटी, त्या समुद्रातून आल्या असतील किंवा जाणार असतील अशा नांगरून ठेवलेल्या आहेत. छोट्या नौका आहेत, यांत्रिक नौका आहेत, मोठे ट्रॉलर्स याही आहेत, हे झूममध्ये स्पष्ट दिसत आहेत. 1x ठेवलं तर ते दिसणार नाहीत पण पिक्चर क्वालिटी चांगली येते, व्हिडिओ क्वालिटी चांगली येते, त्यामुळे मग 1x. त्या बाजूला आपल्याला खाली उतरायचं समुद्रावर बीचला आणि तेवढंच परत वर चढायचं आहे. तिथून खालून जायला रस्ता आहे का बघायला हवाय. आता आरोहीला प्रश्न पडलाय, चढताना तर चढलं उतरताना जास्ती कंट्रोल होत नाही पाय आणि घसरायला सरकायला होतं. मी येतानाच तिला सांगितलं होतं की चढती आहेस त्याच्यापेक्षा उतरताना जास्ती त्रास होणार आहे कारण त्या पायऱ्याही काही नीट नाही आहेत आणि बऱ्याचशा ठिकाणी फुटलेल्या तुटलेल्या आहेत, तर उतरताना त्याचा जास्ती त्रास होतो. उतरताना म्हणजे माझा हा अनुभव की चढताना इझी जातं, उतरताना कंट्रोल होत नाही, सरकायला घसरत खाली जायला होतं असं मी एक दोनदा गेलेलं आहे कुठे कुठे, त्यामुळे अनुभवावरून मी तिला सांगितलं. बघूया आता जाताना काय होतं आहे. खाली सगळी दरी आहे प्रचंड खोल अशी. येतानाही आम्ही रस्त्याने जो आलो तो रस्ता इथून आपल्याला दिसतोय खाली. मी रस्त्याच्या डाव्या बाजूनी, डाव्या बाजूलाही खोल समुद्र आहे, मी डाव्या बाजूला नाही जास्तीत जास्त उजव्या बाजूला डोंगराच्या बाजूनी गाडी आणली आणि वळणाचे रस्ते समोरून पटकन गाडी आली आणि ब्रेक मारला तर आपली गाडी खाली समुद्रात कोसळू शकते अशी भीती होती. मनात आलं रात्रीच्या वेळी जर कोणी येत असेल इथे किंवा जायचं झालं तर कसा हा प्रवास करणार, सगळीकडे घनदाट काळू खसणार आणि एका बाजूला खोलचा समुद्र दरीसारखंच आहे, दुसऱ्या बाजूला डोंगर. आणि असा आम्ही आलो आणि एका हाताने, त्यामुळे नेहमी मी एका हाताने बाईक चालवून एका हाताने शूट करतो, आज तसं नाही, धाडस केलं. आरोहीकडे कॅमेरा दिला आणि आरोहीने मागे बसून शूट केलं आणि मी गाडी एक कॉन्सन्ट्रेशन करून त्या काळी तर शिवाजी महाराजांच्या ह्याला राज्याभिषेकाला हत्ती होते, ते कसे वर नेले असतील रायगडावर प्रश्नच आहे ना. बघ इथे छोटासा बेटासारखं आहे, दगड आहेत आणि दगड झाडं उगवले, बाकी काही वस्ती वगैरे काही नाही, फार मोठं नाही आहे पण छोटंसं बेटासारखं आहे, इथून दिसेल आपल्याला. चारी बाजूनी पाणी आहे आणि मध्ये थोडासा भूभाग आहे, दगड आहेत आणि त्या दगडांवर झाडं वगैरे उगवलेली आहेत. हे समोर स्पॉट होत आहे, झूम करतो मी थोडं.